विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर। महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडल्यानंतर राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ पडली, मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी मिळालेली आहे। त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर आरूढ व्हावं लागलं। आता राज्यपालांनी नव्या सरकारला शनिवारी 2 जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिलेला आहे। त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। या पदासाठी भाजप शिंदे गटाने भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे। राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर होते, आता ते भाजपचे आमदार आहेत। असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत। रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत। सध्या ते विधान परिषदेवर पुन्हा निवडून आलेले आहेत। भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महाराष्ट्र विधानसभेचे 3 जुलैपासून 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागलेलं आहे। राहुल नार्वेकर हे कुलाबेचे आमदार आहेत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या DRV न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।